मुंबई गोवा महामार्गावर बोरघर गावाजवळ आपली गाडी पार्किंग करून डिक्कीमधील सामान काढण्यासाठी उतरलेल्या पुणे येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी आराम बसच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय. ही घटना शुक्रवार दिनांक 19 मे रोजी पहाटे 1:30 घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव दवाखान्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करणारे मनोज मधुकर भावसार हे पुणे ते खेड असे येत असताना बोरघर या ठिकाणी आपली फोर्ड कार रस्त्याच्या बाजूला उभी करून कारच्या डिक्कीमधील सामान काढण्यासाठी उतरले होते. त्याच दरम्यान मुंबईहून कणकवलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी आराम बसची मनोज भावसार यांना जोरदार धडक बसली. या अपघातात मनोज भावसार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आराम बस चालक सुशांत सुखदेव सारकर याला ताब्यात घेतलं आहे. मनोज भावसार हे थेरगाव रुग्णालयात वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी डॉक्टर शैलजा भावसार या महापालिकेतच ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.